ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः जय माता दी नमस्कार धनशीज रेसिपी एंड व्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे कुठे लावायचे, केव्हा लावायचे आणि ते कशा पद्धतीने लावायचे आहेत आणि त्याचं काय महत्त्व आहे याविषयी माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, धनत्रयोदशी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो की ह्या दिवशी आपण यमाची पूजा करत असतो, त्याचबरोबर धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो आणि लक्ष्मी कुबेर देवतेचं देखील या दिवशी आपण पूजन करत असतो। तर धनत्रयोदशी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो की ह्या दिवशी धान्याची पूजा केली जाते, लक्ष्मीची पूजा केली जाते, धनाची पूजा केली जाते आणि सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। म्हणून ह्या दिवशी आपण दिवे लावायचे आहेत। तर ह्या दिवसाचं 13 दिव्यांचं खूप महत्त्व आहे आणि ते 13 दिवे आपल्याला कुठे लावायचे आहेत याविषयी माहिती घेऊया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तू आणायच्या आहेत आणि कुठल्या आणायच्या नाही आहेत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा। त्याचबरोबर लक्ष्मीपूजन कसं करावं हा व्हिडिओ देखील चॅनलवर आहे, म्हणजे दिंडोरी प्रणित केंद्रानुसार लक्ष्मीपूजन कसं करावं हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही नक्कीच पहा। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि धनत्रयोदशीची पूजा आपण ज्या वेळेला करत असतो तर त्याच वेळेला आपल्याला म्हणजेच संध्याकाळी आपल्याला सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला 13 दिवे घ्यायचे आहेत आणि 13 दिवे हे मातीचे जे पंती वगैरे असतात ते घेतले तुम्ही तरीही चालू शकतं। तर 13 दिवे आणायचे आहेत आणि जर ते पंती वगैरे असतील तर ते अगोदर पाण्यातून काढून घ्यायचे आहेत, ते सुकल्यानंतर मग त्यात वाती टाकून तेल टाकायचं आहे। तर हे 13 दिवे आपल्याला तेलाचे लावायचे आहेत आणि ते तेलाचे म्हणजे ते मोहरीचं तेल न घेता तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की तिळाचं तेल असेल आणि तुळशी मातेजवळ लावण्यासाठी एक दिवा असेल तर तो आपल्याला तुपाचा लावायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 13 दिवे घ्यायचे आहेत आणि हे 13 दिव्यांमध्ये दोन वाती टाकायच्या आहेत, कधीही एक वात लावायची नसते, दोन वाती जॉईंट करायच्या आणि मग त्याची एक वात बनवायची असते, म्हणजे दोन वात मिळून एक वात तयार करायची असते आणि त्या वातीला सुरुवातीला म्हणजे जे पुढचं टोक असतं तर त्या ठिकाणी तरी कुंकू लावायचं आहे किंवा मग पूर्ण वात आपण लाल केली तरीही चालू शकतं। तर ती वात ज्या वेळेला आपण लाल करत असतो तर त्याला फक्त आपण कुंकू लावायचा, तरीही ती लाल रंगाची थोडी होत असते, तर अशा पद्धतीने लावलं तर अतिउत्तम। तर आणि नंतर मग ती आपण 13 दिवे लावायचे आहेत। तर सुरुवातीला आपण 13 दिवे प्रज्वलित करायचे एकाच वेळेला, ज्या वेळेला धनत्रयोदशीची पूजा करत असतो तेव्हाच आपल्याला हे 13 दिवे लावायचे असतात आणि 13 दिव्यांची आपण व्यवस्थित ताटात ठेवायचे, त्यांची पूजा म्हणजे ते अगोदर प्रज्वलित करायचे आणि नंतर त्यांची पूजा करायची। 13ही दिव्यांची आपण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, त्यांची पूजा करायची, दिव्यांना देखील धूपदीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर मग पहिला दिवा जो आहे, आता लक्षात घ्या की 13 दिवे आपल्याला कुठे ठेवायचे आहेत, तर ते त्यातला पहिला दिवा आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। 13 दिवे आपल्याला त्या दिवशी दान करायचे आहे, दीपदान करायचं आहे। तर पहिला दिवा आहे तर तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे, त्यानंतरचा दुसरा दिवा हा कुलदेवीला अर्पण करायचा आहे, त्यानंतरचा तिसरा दिवा लक्ष्मीदेवीला, चौथा दिवा धन्वंतरी देवतेला, कारण त्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची देखील पूजा करत असतो, तर हा दिवा धन्वंतरी देवतेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्या ठिकाणी हा दिवा ठेवायचा आहे, धन्वंतरी देवतेला तो दिवा अर्पण करताना त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि तो दिवा त्यांना आपण अर्पण करत आहोत असं मनात हे आणून तो आपण धन्वंतरी देवतेच्या फोटोजवळ ठेवायचा आहे। आणि त्यानंतरचा पाचवा दिवा आहे तर तो आपल्याला कुबेर देवतांना अर्पण करायचा आहे। बघा, त्या दिवशी आपण कुबेर देवतेचीही पूजा करत असतो, तर जर कुबेर देवतेची तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल किंवा मग आपण कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी कुबेर म्हणून जर सुपारीची पूजा केलेली असेल तर ती सुपारी तुम्ही कुबेर देवतांची म्हणून तिथे स्थापना केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुबेर देवतांचं नामस्मरण करत त्यांचा मंत्र बोलत तो दिवा आपल्याला कुबेर देवतेंना अर्पण करायचा आहे। त्यानंतरचा सहावा दिवा आहे तर तो आपल्याला यमदेवतेला अर्पण करायचा आहे। तर धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान देखील केलं जातं, तर यमाचा दिवा कसा लावावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो तुम्ही नक्कीच पहा। तर या 13 दिव्यांमधला देखील एक दिवा आपल्याला यमदेवतेला अर्पण करायचा असतो आणि हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा असतो।
तर तो तुम्ही अंगणात वगैरे पण तो दक्षिण दिशेकडे त्याची ज्योत राहील या पद्धतीने ठेवायचा आहे की जो दिवा ठेवणार आहात तर तो आपण दक्षिणेला ठेवायचा आहे यमदेवतेसाठी. आणि त्यानंतरचा सातवा दिवा आहे तर तो आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. तर सातवा दिवा हा तुपाचा असायला हवा आणि तो आपण तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. तर लक्षात घ्या, तुपाचा नसेल तर तिळाच्या तेलाचा असेल तरीही चालू शकतं. तर त्या दिवशी देखील आपण तुळशी मातेजवळ दिवा जास्त वेळ प्रज्वलित राहील याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुळशी मातेपासून तो थोडा अंतरावर ठेवायचा आहे की जेणेकरून तुळशी मातेला त्या दिव्याची आस लागणार नाही, या पद्धतीने तो अंतरावर ठेवायचा आहे. त्यानंतरचा आठवा दिवा आहे तर तो आपल्याला चित्रगुप्ताला दान करायचा आहे. तर चित्रगुप्त म्हणजेच आपल्या पाप पुण्याचा जे लेखाजोखा ठेवत असतात, म्हणजे पाप पुण्याची ज्यांच्याकडे गोळाबेरीज असते, तर असे चित्रगुप्त की त्यांना हा दिवा आपण अर्पण करायचा असतो. तर त्यानंतरचा नववा दिवा आहे तर तो विहीर तलाव या ठिकाणी जर जवळपास असेल तुमच्या घराच्या जवळपास तर नक्कीच त्या ठिकाणी ठेवा. आणि जर नसेल तर मग घरात ज्या ठिकाणी आपण पिण्याचं पाणी वगैरे ठेवत असतो तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवला तरीही चालू शकतं. त्यानंतरचा दहावा दिवा आहे तर तो आपल्याला गोमातेसाठी लावायचा आहे. तर बघा, जर तुम्ही राहतात त्या ठिकाणी जवळपास गायी असतील, गायींचा गोठा असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही गोमातेसाठी हा दिवा ठेवू शकतात. आणि जर तसं नसेल तर मग बऱ्याच जणांकडे गोमातेचं म्हणजे गाय आणि वासरू असलेलं अशी मूर्ती देखील असते, तर तशा पद्धतीने तुम्ही पूजा करून त्या ठिकाणी ठेवला तरीही चालेल, किंवा चित्र काढलं तरीही चालेल, किंवा गोशाळा असेल कुठे जवळपास तर गोशाळेत जाऊन देखील तुम्ही त्या दिवशी गोमातेच्या नावाने दीपदान करू शकतात. किंवा मग तुम्ही तो दिवा जर हेही तुम्हाला शक्य नसेल तर मग तुळशी मातेजवळ आपण बाजूला गोमातेचं नामस्मरण करून आपण तिथे गोमातेसाठी दिवा ठेवू शकतो. त्यानंतरचा अकरावा दिवा आहे तर तो आपल्याला कुठे ठेवायचा आहे, तर तो ज्या ठिकाणी आपण पैसे वगैरे ठेवतो तर आपल्या तिजोरीच्या जवळ तो ठेवायचा आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण तिजोरीच्या जवळ दिवा ठेवत असतो तर तो अगदी 5 ते 10 मिनटं ठेवला तरीही पुरे आहे. फक्त त्या दिव्याचा जो प्रकाश आहे तर तो तिजोरीमध्ये पडायला हवा, हा त्यामागचा उद्देश असतो. पण लक्षात घ्या, त्या ठिकाणी ठेवलेलं जे काही असेल, तुम्ही तिजोरीत ठेवलेलं तर त्याला म्हणजे कपडे असतील, पैसे, दागिने, जे काही असेल तर त्याला म्हणजे लागणार नाही, ते दिवा व्यवस्थित ठेवायचा आहे, काळजी घ्यायची आहे. आणि अगदी 5 मिनटं तिथे ठेवायचा, त्यानंतर तो दिवा उचलून तुम्ही तिजोरीच्या बाजूला म्हणजे कपाट वगैरे असेल त्या ठिकाणी ठेवू शकतात. फक्त तिजोरीजवळ ज्या जेव्हा तुम्ही 5 मिनटं दिवा लावणार असतील तर तेव्हा तिजोरीचा दरवाजा उघडून त्या ठिकाणी 5 मिनटं फक्त तो दिवा तिथे ठेवायचा, फक्त ते उजेड त्या ठिकाणी पडायला हवं एवढंच. पण लक्षात घ्या, काळजीपूर्वक ही गोष्ट करायची आहे आणि मोठ्यांनीच ती करायची आहे, लहानांना सांगायचं नाही, ते स्वतः करायचं. आणि अगदी 5 मिनटं फक्त तो दिवा तिथे ठेवायचा आणि नंतर तो तुम्ही बाजूला ठेवू शकतात. आणि त्यानंतरचा 12वा दिवा आहे तर तो आपल्याला पितरांसाठी अर्पण करायचा आहे. लक्षात घ्या, दिवाळीचे जेही आपण 5 ते 6 दिवस दिवाळी असते तर तेव्हा रोज आपल्याला पितरांसाठी एक दिवा अर्पण करायचा आहे, पितरांसाठी दीपदान करायचं आहे. तर तो दिवा देखील घराच्या बाहेरच ठेवायचा आहे. आणि पितरांसाठी तो दिवा ठेवताना ओम पितृदेवाय नमः असं म्हणूनही तुम्ही ठेवू शकतात. आणि तो दिवा देखील आपल्याला दक्षिण दिशेलाच त्याची म्हणजे ज्योत राहील या पद्धतीनेच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 13वा दिवा आहे तर तो आपल्याला किचन ओट्यावर ठेवायचा आहे. घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो, किचन ज्या ठिकाणी आपण जेवण बनवत असतो त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे 13 दिवे मातेला अर्पण करायचे असतात. तर त्या दिवशी आपण गणपती, लक्ष्मी, धन्वंतरी देवता, कुबेर, यमदेवता, कुलदेवी आणि तुळशी माता, त्याचबरोबर चित्रगुप्त, गोमाता आणि लक्ष्मी मातेसाठी आपल्या तिजोरीजवळ आणि पितरांसाठी अशा पद्धतीने आपल्याला 13 दिव्यांचं दान करायचं असतं. आणि हे 13 दिवे अतिशय महत्त्वाचे असतात. 13 दिवे 13 ठिकाणी तुम्ही नक्कीच ठेवा. फक्त ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार आहात तिथे अगदी काळजीपूर्वक ठेवा आणि ते कपड्यांना वगैरे लागणार नाही याची काळजी घ्या. विशेष करून तुम्ही तिजोरीजवळ ठेवतील तेव्हा नक्कीच काळजी घ्या. तर अशा पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे अर्पण केल्याचं खूप जास्त महत्त्व आहे. आणि हे 13 दिवे 13 ठिकाणी ठेवायचे असतात कारण, आणि यामुळे आपल्याला
सुख शांती संपत्ती लाभत असते आणि ते धनत्रयोदशीच्या दिवशी 13 पटींनी आपल्याला त्याचे फायदे होत असतात, 13 पटींनी आपल्याला त्याचा लाभ होत असतो. म्हणून हे दिवे दान करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सर्वांनी दिवाळीचा आनंद उपभोग घेताना काळजी देखील घ्या. सर्वांनी सुरक्षित राहा आणि दिवाळीचा अगदी मनसोक्त आनंद लुटा. सर्वांना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. जय माता दी.